नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंजुमन इस्लाम अब्दुल अजिम खटखटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनेलवर मी उषा रेवाडे आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण विषय मराठी इयत्ता आठवीमधील एक पाठ पाहणार आहोत आज आपण पाठ सातवा नातवंडास पत्र पाहणार आहोत याचे लेखक आहेत नंदू नाटेकर आज या पाठाचा आपण भाग पहिला पाहणार आहोत चला तर मग आपण पाठाची प्रस्तावना बघूया प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण बॅडमिंटनची आवड सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टीविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडाशी साधला आहे मुलांनो अर्थात हा पाठ म्हणजे आपल्या आजोबांनी नातवंडांना लिहिलेलं ले पत्र आहे या पत्राद्वारे आजोबा आपल्या नातवंडांशी संवाद साधत आहेत तसे त्यांचे गेलेले बालपण त्यांची आवड आणि कष्ट परिश्रम याचे महत्त्व या, या पत्राच्या रूपाने त्यांनी आपल्या नातवंडांना समजून सांगितलेले आहे चला तर मग आपण पाठात सुरुवात करूया प्रिय उद्धव मेघा मिहिका व जान्हवी अनेक आशीर्वाद कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्या मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून तुमच्या पणजी पंजोबांकडून त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे मुलानं सुरुवातीला बघा आजोबांच्या नातवंडांची आपल्याला नावं दिसत आहेत उद्धव मेघा मिहिका आणि जान्हवी आणि या नातवंडांना आजोबांनी खूप आशीर्वाद दिलेले आहेत आजोबा काय म्हणतात बघा की त्यांना या नातवंडांशी खूप मनसोक्त खूप गप्पा मारायच्या आहेत आणि त्यांनी त्यांचे बालपण कसे घालवले ते त्यांना सांगितले सांगायचे आहे तसेच त्यांच्या कॉलेजातले दिवस त्यांनी काय केले ती मजा त्यांना सांगायची आहे तसेच पुस्तकातून त्यांनी कशाप्रकारे ज्ञान प्राप्त केले त्यांच्यामध्ये कोणते परिवर्तन झाले वाचनाचे महत्त्व त्यांना आपल्या नातवंडांना पटवून सांगायचे आहे तसेच मित्रांकडून त्यांना काय काय शिकायला मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळा शिक्षकांकडून हे आजोबा काय शिकले त्यांना कोणते व कसे ज्ञान प्राप्त झाले आणि कशा प्रकारे आजच्या मुलांनी देखील या सर्व माध्यमातून ज्ञान प्राप्त करायचे आहे याचे मार्गदर्शन देखील आजोबांना आपल्या नातवंडांना करायचे आहे पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता बोल। येतच असे नाही म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे आता मुलांना आजोबांना आपल्या नातवंडाशी भरपूर बोलायचं आहे आणि म्हणूनच या पत्राद्वारे त्यांनी संवाद साधायचे ठरवले आता आजोबा मुलांना त्यांच्या शाळेबद्दल किंवा बालपणाबद्दल काही सांगू इच्छितात मी शिकायला सांगलीला होतो सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती मुलांनो आजोबांनी नातवंडांना काय सांगितलं बघा की ते सांगलीला शिकायला होते आपल्याला मुलांनो सांगलीचा एक नकाशा इथे दिसत आहे आता त्यांनी आपल्या शाळेबद्दल माहिती दिलेली आहे शाळेसमोर मोठे मैदान होते असे ते सांगत आहे आम्ही तेथे मनसोक्त खेळायचो हुंदडायचो झाडावर चढायचो पावसाला की त्यात चिंब भिजायचो निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरामधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानवा वर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे पक्ष्यांचे चिवचिवणे थवे न्याहाळणे तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो मोकळे आकाश वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणा आणत असतात त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे मुलांनो आजोबा मुलांना काय सांगतायत बघा की ते म्हणतात की सांगलीला ते जेव्हा शिकायला होते तेव्हा त्यांच्या जी शाळा होती त्या शाळेसमोर एक मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती आणि या मैदानात आजोबा असं म्हणतात की भरपूर खेळ ते खेळायचे मैदानी खेळाचे महत्त्व ते आपल्या नातवंडांना इथे पटून सांगत आहेत तसेच ते काय आहेत बघा की फक्त खेळायचोच नाही तर इतर छंद देखील ते पूर्ण करायचे म्हणजेच मन खेळायचे इथे तिथे हुंदडायचे झाडावर चढणे पाऊस आला की त्यात चिंब भिजणे या सगळ्या गोष्टीचा अनुभव या आजोबांनी नक्कीच लहानपणी घेतला आहे आज मुलानं जर बघितलं तर आजची जी मुलं आहेत जणू हे खेळणे किंवा हे लहानपण त्यांनी जणू हरवून गेलेलं आहे असे इथे आजोबा सांगत आहेत परंतु हे आपल्या नातवंडांना या, या निसर्गाच्या जवळ जाण्याचा एक मुलाचा जा संदेश आजोबांनी दिलेला आहे आजोबा काय म्हणतात बघा की निदान सुट्टीमध्ये तरी आपल्याला मोठ्या शहरामधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानी म्हणजे पर्वतमय किंवा पठारमय प्रदेश किंवा पर्वतावरील ठिकाण येथे जाऊन नक्कीच आपण तेथील निसर्गाचा सुंदर असा अनुभव मुलांनो घेतला पाहिजे असे इथे आजोबा आपल्याला सांगत आहेत निसर्ग हा मानवाचा मित्र आहे मानव आणि निसर्गाचे नाते तर अगदी जन्मोजन्मीचे आहे परंतु आज आजचा आज जो मानव किंवा आजची जी मुलं आहेत ती जाणू निसर्गाला विसरत चालली चा आहे निसर्गाचे निरीक्षण करणे हे देखील खूप महत्त्वाचे असते जंगलाचे पशुपक्ष्यांचे आवाज ऐकायचे आव्हान इथे आजोबा आपल्या नातवंडांना करत आहेत आजोबा म्हणत आहेत की मोकळे आकाश वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणा आणतात पशुपक्ष्यांचे थवे त्यांचे आवाज ऐकणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यात एक वेगळीच मजा आहे आणि ती मजा या मुलांनी लुटली पाहिजे घेतली पाहिजे असे इथे आजोबा सांगत आहे म्हणजे मुलांना थोडक्यात येथे आजोबांनी मुलांना निसर्गाच्या जवळ जाण्याचा तसेच निसर्गाचे निरीक्षण करण्याचा मोलाचा संदेश दिला आहे पुढचा भाग आपण नंतर बघूया धन्यवाद मुलांना